अहमदनगर महानगरपालिका नागरिकांना रस्ते वीज पाणी या नागरी सुविधा पुरवते त्या बदल्यात नागरिक घर आणि पाणीपट्टी भरतात सध्या जानेवारी महिना सुरू आहे मार्च कर वसुलीसाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी जीवाचं रान करतात मात्र नागरिक वेळेत कर भरत नसल्याने पालिकेला विकास कामे करता येत आहेत एका लाखापेक्षा अधिक थक बाकी असलेल्या शंभर करदात्यांकडे तब्बल चाळीस कोटी रुपयांची थक बाकी आहे यातील बहुतेक जण नगरसेवकांशी संबंधित असल्यानं त्यांच्यावर कारवाई कशी करावी असा प्रश्न मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांना पडलाय तर अधिक असलेल्या अडीचशे नागरिकांकडे चोपन्न कोटी रुपये थकबाकी आहे महापालिका दरवर्षी नागरिकांना नियमितपणे कर भरण्याचं आवाहन करते परंतु फक्त तीस ते पस्तीस टक्केच प्रामाणिक नागरिक पैसे भरतात तो पैसा वेतन आणि ठेकेदारांची देणी देण्यासाठीच खर्च होत असल्याने रस्ते वीज खड्डे दुरुस्ती आणि पॅचिंगसाठी पैसे चुरत नाही नागरिकांकडून कराचे पैसे वसूल करण्याची जबाबदारी क्लार्कवर असते ते खूप प्रयत्न करतात मात्र नागरिक राजकीय संबंधामुळे कर भरण्याचं टाळतात परिणामी मनपाच्या तिजोरीत बारा महिने खडखडाट जाणवतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर